आता पाहूया आवाज लोकशाहीचा. परभणीतल्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत पाहूया आवाज लोकशाहीच्या मधून. नमस्कार, मी खालेद नाग. आज आपण पाहणार आहोत लोकशाही मराठीच्या विशेष कार्यक्रम आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आज पाथरी शहरातील नागरिकांची समस्या. गेल्या 2 वर्षापासून जवळपास पाथरी पालिकेवर प्रशासक आहे, पर आणि या प्रशासक काळात पाथरी पालिकेने नागरिकांच्या समस्याकडे विशेष लक्ष दिलेलं नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे. डासांमुळे नागरिकांची आरोग्य धोक्यात आलेले आहे, नाल्या तुंबलेल्या आहे. या असा विविध जे समस्या आहेत ते आज आपण लोकशाहीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नाल्या साफ नाहीत, तुडुंब भरलेले आहेत, स्वच्छता नाही, डासाचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळे वयोवृद्धांना मलेरिया होत आहे. याची काळजी नगरपालिका घेत नाही, प्रशासन घेत नाही. याची काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी असते हमेशा, पण लक्ष देत नाही नगरपालिका. इथं प्रशासनात धाक नाही राहिला, कोणाचा अंकुश नाही राहिलेला आहे, त्यामुळे खूप नागरिकांना बेहाल होत आहेत. गटार तुंबलेली आहेत, पुन्हा कचरा उचलण्यासाठी संकलनासाठी घंटागाडी डेली बेसिसवरती येत नाही आहे. तर ह्या समस्यांमुळं कचरा साठतोय, घाण होते, दुर्गंधी येते गटारातनं, आणि आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. तर ह्या समस्या सुटल्या पाहिजेत. प्रशासक आहे तेव्हापासून तर खूप समस्या वाढल्यात. अगोदर जे नगरपालिका होती तर ते त्या बाबतीत खूप स्वच्छता, पाणीपुरवठा आणि भरपूर स्वच्छतेचे कामं, पाणी पुरवठ्याचे कामं चालवत होते. त्यांच्याही काही समस्या असतील, परंतु त्यांच्या समस्यातून त्यांनी मार्ग काढून या आमच्या समस्यांकडे थोडं लक्ष द्यावं, हीच मला आजच्या या नगरपालिकेला विनंती करायची आहे. नळाला पाणी वेळेवर येत नाही, नाल्या काढल्या जात नाही तो वेळच्या वेळी. किमान 8 दिवसाला तरी नाल्या काढाव्या. रस्त्यावरचे लाईट पद्दिवे लागलेले नसते. तर नगरपालिकेला जास्तीत जास्त कर शिक्षा कॉलनीतूनच जातो, तरी प्रशासनाचं लक्ष शिक्षा कॉलनीत जास्त नाही आहे. पाण्याची टंचाई आहे आणि इथं ही रस्ते झाडाला कोणी येत नाही, आणि आलं तरी खूप म्हणजे महिन्यानी 2 महिन्यांनी आल्यासारखे येतात. नाल्या स्वच्छतेबाबतीत आम्हाला खूप अडचणी येत आहेत. त्याच्यानंतर पाण्याच्या अडचणी येतात. मूलभूत ज्या सुविधा आहेत नागरिकांना नगरपालिकेत ज्या मिळतात त्या बिलकुल आम्हाला सध्या मिळत नाही आहेत. आणि सगळ्यात जास्त जर आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की पाथरी नगरपालिकेला आमच्या शिक्षक कॉलनीतून सगळ्यात जास्त कर मिळतो, आणि आम्हाला हे जास्त कर देऊन सुद्धा आम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या अडचणीला सामना करावा लागत आहे. या ठिकाणी खूप मोठे मच्छराची पण आम्हाला सध्या सामना करावा लागत आहे. नाल्या या ठिकाणी इतक्या तुंबलेल्या आहेत की महिना महिना 2-2 महिने या ठिकाणी कोणी येत नाही नाल्या काढायला. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष असल्यामुळे पाथरी शहरातील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहे. विशेषतः वेळेवर पाणी न येणे, नाल्या तुंबणे, डासांचा त्रास आणि या सर्वांमुळे पाथरी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे पाथरी पालिकेने या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी आजच्या आवाज लोकशाहीच्या माध्यमातून पाथरी शहरातील नागरिकांनी केलेली आहे. लोकशाही मराठीसाठी मी खालेद नास, पाथरी, परभणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.